हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं आपण ATPची माहिती घेऊयात, कारण की या ATPची माहिती जेव्हा आपण ऑक्सी श्वसन हा पॉईंट बघणार आहे तिथं हा शब्द सारखा वापरला जाणार आहे. तर ATP म्हणजे काय? ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा ऊर्जेने संपृक्त असा रेणू आहे. कसा रेणू आहे? ऊर्जेने संपृक्त, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर ऊर्जा असते आणि त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना बंधांनी जोडले असतात आणि त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. बघा, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा ऊर्जेने संपृक्त असा रेणू आहे आणि त्याच्यामध्ये फॉस्फेटचे 3 रेणू असतात आणि त्याच्यात ऊर्जा असते. रासायनिकदृष्ट्या बघायचं म्हटलं तर ATP हा ॲडिनोसिन रायबोन्युक्लिओसाइड पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू असून त्यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू असतो, रायबोज ही पेंटोस शर्करा असते आणि 3 फॉस्फेटचे रेणू असतात. बघा, इथं दाखवते तुम्हाला ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा केमिकली म्हणजे रासायनिकदृष्ट्या कशापासून बनलेला आहे, तर ॲडिनोसिन रायबोन्युक्लिओसाइडपासून तो तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये काय असतं तर ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू आहे, त्याच्यामध्ये रायबोज इथं दिसते आहे, बघा रेड कलरमध्ये दाखवली, ही पेंटोज शुगर आहे. पेंटोज का? कारण की 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणून ही पेंटोज शुगर आणि हे 3 फॉस्फरसचे रेणू. अशा पद्धतीनं हा ATP तयार झालेला आहे. जेव्हा आपल्याला ऊर्जा मिळवायची असते तेव्हा काय केलं जातं, तर ह्या फॉस्फेटचे जे 3 बंध दिसत आहेत इथं, हा एक आणि हा एक, ह्या 3 बंधांपैकी एक बंध तोडला जातो. बघा, इथं काय म्हटलेलं आहे, जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंध. आता इथं 3 आहेत आणि इथं काय म्हटलं आहे, जेव्हा तो बंध काय झाला इथं, ब्रेक झालेला आहे. बघा, ब्रेक म्हणजेच काय झाला आहे, तो तुटला इथं तो बॉन्ड, बंध किंवा त्याला काय म्हटलं जातं, बॉन्ड म्हटलं जातं. साहजिक आहे ना, इथं तिघं आहेत म्हणून इथं काय असणार आहे, जास्त ऊर्जा असणार आहे. इथं 2च राहिलेत म्हणून कमी ऊर्जा असणार आहे आणि ही एक जो तेव्हा तुटला तो तेव्हा ही बाहेर पडलेली ऊर्जा आणि हा काय राहिला आहे, असेंद्रिय फॉस्फेट, म्हणजेच याला काय म्हटलं जातं, इनऑर्गॅनिक फॉस्फेट म्हटलं जातं आणि त्याला ऑर्गॅनिक फॉस्फेट म्हटलं जातं, म्हणजेच कसला, सेंद्रिय फॉस्फेट म्हटलं जातं. बघा, जेव्हा जेव्हा आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा ह्या ATP-मधील फॉस्फेटच्या रेणूतील हा बंध तोडला जातो आणि काय मिळवली जाते, ऊर्जा मिळवली जाते. म्हणून ATP-ला ऊर्जेचे चलन असे देखील म्हटले जाते. काय केलं जातं, जेव्हा आपल्याला ऊर्जेची गरज असते तेव्हा जो हा फॉस्फेटचा बंध दिसतो आहे तो बंध तोडला जातो आणि ऊर्जा मिळवली जाते, तो बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. म्हणून ATP-ला ऊर्जेचे चलन असे देखील म्हटले जाते. बघा, इथं आपल्याला 2 फॉर्म्युलेज दिसत आहे. कोणता फॉर्म्युला दिसतो आहे, NADH2 निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्युक्लिओटाईड, ओके. आणि ह्याला काय म्हटलं जातं, FADH2 म्हणजेच फ्लॉविन ॲडेनाईन डायन्युक्लिओटाईड. हे प्रत्येक पेशी तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविकर आहेत. हे 2 मी तुम्हाला का समजून सांगितले, कारण की आपण कुठे येऊन थांबले, अक्षश्वसनावरती, बरोबर. आपण पेशी श्वसनाचे 2 भाग बघितले, 2 प्रकार बघितले. कोणते बघितले, ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन, ओके. त्या ऑक्सिश्वसनाचे बाळांनो आणखी 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार कोणते आहेत, तर एक आहे ग्लुकोज विघटन, दुसरं आहे ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र, त्यालाच क्रेब्स सायकल असं म्हटलं जातं आणि तिसरं आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. ह्या 3 प्रक्रियेमध्ये कोणत्या, मी सांगितलं तुम्हाला ऑक्सिश्वसनाचे 3 प्रक्रिया, ग्लुकोज विघटन, क्रेब्स सायकल आणि तिसरं इलेक्ट्रॉन साखळी वहन अभिक्रिया, यालाच ETC रिॲक्शन म्हटलं जातं. ह्या तिघांमध्ये ATP आणि NADH2 आणि FADH2 हे 2 जे काही आहेत सहविकर आणि हा ऊर्जेचा स्रोत यांचा सारखाच उल्लेख होणार आहे. म्हणून मी ह्या दोघांची तुम्हाला माहिती समजून सांगितलेली आहे.